मित्रांनो, माझे व्हिडिओ खूप मोठे असतात आणि काही काहींना शेअर करायचे असतात. आता शेअर करायला प्रॉब्लेम येतोय, तर शेअर करण्यासाठी एक आता ॲप्लिकेशन आलं आहे, फाईल्स बाय गुगल. हे ॲप्लिकेशन लगेच शेअर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कुठलंही इंटरनेट लागत नाही, त्यामुळं ते आपल्यासाठी सोयीस्कर आहे. बरं, हे घ्यायचं कसं, डाउनलोड कसं करायचं हा प्रश्न असेल, त्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तिथं जाऊन नक्की डाउनलोड करा फाईल्स बाय गुगल. कोई धंधा छोटा नहीं होता, धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. नमस्कार मित्रांनो, मी आहे सहवाल जातीच्या गायीजवळ. मित्रांनो, या सहवाल गायीचं दूध आणि तूप आत्ता त्याला जगभर मागणी आहे मित्रांनो. पण या सहवाल गायीच्या दुधापासून एका तरुणानं इथे तूप निर्मितीचा उद्योग चालू केला आहे. चला भेटूया त्याला आणि जाणूया बरंच काही तूप निर्मिती आणि या सहवाल गायीबद्दल सुद्धा बरंच विचारूया. पन्नास हजार ते 1 लाखापर्यंत येणारी ही आहे हरियाणातील सहवाल गाय. या गायीचे उगमस्थान सहवाल पाकिस्तान येथील आहे. या गायांना प्रेमाने आत्मीयतेने कुरवळणारे हे आहेत आसू तालुका फलटण येथील सचिन तामाने. चला आता ह्यांना जे आपण खायला देतो, खुराक जो देतो आणि चारा, ते आपण बघूयात कशा पद्धतीने आपण तयार करतो ते. चला मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी एन यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. हे कटर जे आहे हे आग्र्यावरून आणलेले आहे. ह्या कटरचं म्हणजे कटर पण करतो आणि आपल्याला मुरघास जो बनवायला लागतो जो उत्तम चारा गायींसाठी आहे तो मुरघास पण ह्याच्याने बनवला जातो. यांना हायड्रॉलिक प्रेस आहे, त्यामुळे चांगलं प्रेस होतं आणि मुरघास पण चांगला बनतो. कुट्टी चांगली मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येते. जास्त गाय असतील तर हा फास्ट कुट्टी करतो. साधारण 1 किलोची कुट्टी 4 तासामध्ये आरामात होते. आता आपण जो चारा कटिंग केलेला आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चारे आपण कट करतो. त्याच्यामध्ये आजचा जो चारा आहे आणि त्याच्यानंतर एक दल द्विदल मिक्स करून कुट्टी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मुरघास आणि काही झाडपाल्याचं पाला मिक्स करून तो गायींना खाऊ घालतो. कुटीमध्ये साधारण आपण 30% मुरघास मिक्स करतो. आता हे 50 किलोच्या बॅगा जे बनवल्या आहेत आपण ह्या मशीनमधलं घरचा मक्काचा मुरघास बनवलेला आहे, तर तो साधारण 30% याच्यामध्ये मुरघास मिक्स केला जातो. त्यामुळे गाय आवडीनं खातात आणि गायींचं पोषण चांगलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं पचन पण यानं चांगलं होतं. हे क्वालिटी मुरघास जर वाकायचं असेल तर ह्याचा जो आंबट गोडवास आहे तो चांगला येतो आणि त्याच्यानंतर ह्याचा जो पिवळेपण आहे, काळपट पडला नाही किंवा कुजला नाही किंवा कुबट वास येत नाही. जर चांगला असा मुरघास जर बनला तरच तो गायींना
कामाचं आहे, गायीचं पचन चांगलं होणार आहे, नाहीतर विष तयार होतं. तुम्ही स्वतः इथे मुरघास बनवता? हा, इथे मी स्वतः मुरघास बनवतो. आपल्या शेतातली मका जी असते, चिकात येते मका. जेव्हा आपण मकाचं कणीस सोलू तर त्या दाण्यावरती नग जर रोवलं तर असं टिचकरणं त्याचा चिक बाहेर येतो. तर त्या राईट टायमिंगला त्या कालावधीमध्ये कुट्टी करायची चांगल्या पद्धतीनं. कुट्टी करून ते व्यवस्थित प्रेस करून चांगलं पॅकिंग करून 40 दिवस मुरत ठेवायचं. त्याला मुरघास आपण म्हणतो. आणि हा मुरलेला घास जो आहे तो गायींसाठी सर्वोत्कृष्ट आहार चारा आहे. आता हे सगळं तयार करू, कुट्टी वगैरे करून सगळं पाला मिक्स करून हे तयार झालं खाद्य. आता हे गायींना आपण रोज सकाळ आणि संध्याकाळ देतो. यांना हा नैसर्गिक पद्धतीने सगळा पिकवलेला चारा, जे वेगवेगळ्या प्रकारचे घास असतील, कडवळ असेल आणि मुरघास, पद्धतीने पिकवलेला चारा यांना 2 टाईम खाऊ घालतो. आणि त्याच्याबरोबर खुराकामध्येच खुराकाचं नियोजन जे आहे त्याच्यामध्ये लाकडी घालण्याच्या वेगवेगळ्या पेंडी असतील, लाकडी घालून शेंगदाणा पेंड, तिळाची, जवसाची, खोबऱ्याची पेंड असेल ती त्यांना दिली जाते. आणि त्याच्यानंतर सीझनेबल वनस्पतीची पावडर वेगवेगळी, अश्वगंधा, गुळवेल, मंजिष्ठा, ब्राह्मी, शतावरी अशा वेगवेगळ्या औषधी वनस्पती त्यांना खाऊ घातल्या जातात. तर हे खाऊ घालण्यामागचं जे कारण आहे ते सगळ्यात महत्त्वाचं की ह्यांचं इम्युनिटी चांगली राहावी आणि दुधाची गुणवत्ता चांगली यावी. कारण की असं सांगितलं जातं आयुर्वेदामध्ये की जी गाय खाते तर त्याच्या 10 पटीने चांगलं ती दुधामध्ये सोडते. जसं शतावरी असेल तर शतावरीचं गुणधर्म ती दुधामध्ये 10 पटीने जास्त येतात. गाय जर शतावरी खात असेल, मंजिष्ठा खात असेल तर मग ते दूध आपण त्या दुधापासून चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचं तूप बनावं ह्यासाठी आपण ह्या सगळ्यांना व्यवस्थित त्यांना खाऊ घालतो. त्यांचा चाऱ्यावरती चांगलं लक्ष ठेवलं जातं आणि त्यामुळे ते तुपामध्ये खूप चांगले रिझल्ट येतात. तर ती तुपाची बनवण्याची पद्धतसुद्धा नैसर्गिक आणि जुन्या पद्धतीची वेदशास्त्रातली जी पद्धत आहे ती आपण आता बनवायचं कसं बनवतो ते दाखवतो. चला, दूध काढल्यानंतर दूध काढलं की कडे तापायला जातं. एक तासभर फक्त तापतं दूध, नंतर हारावरती हे असं तापलेलं दूध त्याचं दुधाचं कोंबड झालं. कोंबड झाल्यानंतर त्याला विरजण लावलं जातं. विरजण लावल्यानंतर दही तयार होईल. आणि दही तयार झालं की हे पहाटे सकाळचं पहाटेचं घुसळायला येतं या ठिकाणी येतं. मग घुसळलं की घुसळताना आपण प्रक्रिया जी आहे ती जुन्या पद्धतीचं लाकडी रवीचीच वापरतो. लाकडी रवीने हे घुसळलं जातं व्यवस्थित. कारण की जी घुसण्याची पद्धत आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जी आहे त्यांनी ऊर्जा चांगली तयार होते त्या लोण्यामध्ये आणि त्यामुळे आपण त्याच पद्धतीची रवी वापरलेली आहे. अशा पद्धतीनं ते आणि स्लो आरपीएममध्ये जास्त फास्टमध्ये जर झालं तर त्याचं गुणवत्ता कमी होते लोण्याची. त्यामुळं हे अगदी साध्या पद्धतीने स्लोमध्ये हे फिरलं जातं त्यामुळे गुणवत्ता टिकून राहते. काही वेळानंतर याचं लोणी साधारण 1 तासभर लागतो. तासभरात याचं लोणी निघतं. ही आता लोणी तयार झालेलं आहे. आता ही गौरीवर चूल पेटवून गौरीवर ठेवायचं चुलीवर. तुमच्या म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्य असतात का हे सगळं? सर्वच जण करतात मदत म्हणून. सगळेच मदत करतात. आता ही किती वेळानं होणार तूप तयार? 15 मिनिटांनी होणार. 15 मिनिटांनी का? आणि गौरी ही घरीच करतो गायांच्या पासूनच शेणाच्या.
आता ही तूप तयार झालेला आहे. महिन्याला सर्वसाधारणपणे 60 किलो तूप तयार केलं जातं. जगभर आणि देशभरात ते पोचवलं जातं. या तुपाचा प्रवास सचिनजी प्रमाणे आहे, लोकल टू ग्लोबल. भेटूया सचिन तामाने यांना. माझ्या सोबत आहेत सचिन तामाने. खऱ्या अर्थाने सर्वजण आत्ता मॉडर्न होण्याचा प्रयत्न करतात, पण हे आत्ता पारंपरिक आहेत. कसे विचारूया त्यांना. नमस्कार सचिन. नमस्कार. आत्ता काय सुरू आहे सचिनजी? माझं गोपालन चालू आहे, देशी गोपालन आणि नैसर्गिक शेती. बरं, तुम्ही तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं BBM झालेलं आहे. बरं, पुणे युनिव्हर्सिटी सिंहगड कॉलेजमधून. बरं, मग आता हे सोडून इकडं कसं तुम्ही वळला? माझं 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते गावामध्येच गेलं. माझ्या वडील शेती करतात, वडिलांबरोबर मी शेती वगैरे करत होतो. आणि नंतर वडिलांची एक इच्छा असते किंवा घरच्यांची सर्वांची इच्छा असते की बाबा मुलांना शहरात जावं, जॉब करावा आणि चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगला जॉबला जावं. तर त्यांच्या इच्छेखातर मी पण गेलतो, कारण की वडील म्हणायचे इथं खूप कष्ट आहे शेतामध्ये, तू शहरामध्येच जा. तर तिथं शहरामध्ये गेल्यानंतर शिक्षण घेत असताना मला तिकडची जी लाईफस्टाईल आहे, जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे, जी जॉबची लाईफस्टाईल आहे, ती सगळी बघायला मिळाली. आणि ती बघत असताना जरा मन माझं थोडं वाटायचं की हे काही व्यवस्थित चाललेलं नाही, पूर्ण रेसमध्ये चाललेलं आहे आयुष्य, रॅट रेस आहे. आणि पण धाडस काय होत नव्हतं इकडे यायचं. वाटत होतं की आपल्याला गावाकडे जाणं गरजेचं आहे, पण एका स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन बरोबर जुडले गेलो TY मध्ये असताना. बरं. आणि एक धाडस झाले की नाही, आपल्याला आता खरं गरज आहे गावाकडे जाऊन गावासाठी काम करूयात, गावाकडे काम करूयात. आणि एक चांगलं अन्न आणि शुद्ध हवा जर आपल्याला पाहिजे असेल तर गावात जाऊन शेतामध्ये काम करणंच गरजेचं आहे. भले कष्ट जास्त असेल पण आपलं आयुष्य जे आहे ते खूप चांगलं जाईल. खऱ्या अर्थानं जे गांधीजींनी सांगितलं, खेड्याकडे चला, गावाकडे चला, ते तुम्ही केलं. पण मला सांगा ना, ज्यावेळेस तुम्ही एवढं उच्च शिक्षित असता गावाकडे येता, त्यावेळेस वाटतं की बाबा पहिल्यांदा माहिती नसतं आणि घरच्यांची एक म्हणणं असतं की तू बाबा जॉब कर, हे कुठं काय करतोय, गावाकडे काय येतोय, असं म्हणणं असतं. तर त्यावेळेस तुमच्या बाबतीत काय? बरोबर असं होतं. माझ्या बाबतीत पण खूप मोठा प्रेशर होता, आजूबाजूंचा लोकांचा प्रेशर होता, घरच्यांचा प्रेशर होता की हे एवढं शिकलाय तिकडे चांगला सेट हो, इकडे येऊन काय करायचं. पण मला माहीत झालं होतं तिथलं जीवन म्हणजे एवढं कोंडून गेलेलं आहे, सगळी कोंडलेलं गुदमरलेलं आयुष्य आहे तिथली लोकांचं. त्यात लोकांना पण वाटतंय, तिथल्या मुलांना तुरणायला पण वाटतंय, तर गावाकडे सगळ्यांची तीच अवस्था आहे. हा म्हणजे गावाकडच्याला वाटतं शहर लय भारी आहे आणि शहरातल्याला वाटतं आता गावाकडचं खूप भारी शहरातलं जीवन. पण मला एवढा ठाम निर्णय घेतला होता की नाही, मी कोणतीच अपेक्षा ठेवली नाही, फक्त आपल्याला 2 वेळेचं खायला मिळेल, चांगली शुद्ध हवा मिळेल, एवढ्या आशेवर मी काम चालू केलं. घरच्यांना सांगितलं मी माझ्या पद्धतीने करतो व्यवस्थित. मी पहिल्यांदा 1 एकरामध्ये नैसर्गिक शेती चालू केली, त्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट मिळायला लागले. मग घरच्यांना पण ते एकदा रुचून गेले की ठीक आहे. आणखी मी कष्ट करत होतो, मी 24 तास शेतामध्ये कष्ट करत होतो, शेतामध्ये झोपायचो, सगळं शेतामध्ये. मग ते जे डिव्होशन होतं ते घरच्यांना पण दिसायला लागलं की बाबा हा करतो तर सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि रिझल्ट पण चांगले यायला लागले. मग ते घरच्यांना ते पॉझिटिव्ह तयार झालं वातावरण आणि मग चांगले रिझल्ट आले की मग घरचे पण मला मदत करायला चालू झाले. बरोबर. पण मला सांगा तुम्ही हे गोपालनकडे कसं वळला? कारण तुमच्याकडे खूप वाटा होते आणि शेतीत तुम्ही नुकतंच आला होता, सगळ्या गोष्टी करायच्या असेल, तर हे गोपालन कुठून तुम्हाला कळलं की गोपालन करावं? तर माझा जो प्रवास चालू झाला तो जीवनशैलीसाठी प्रवास चालू झाला. एक वैदिक जीवनशैली, जुन्या पद्धतीचं जगायचं असं मला आवड तयार व्हायला लागली. म्हणजे जसं जेवढं मी पाठीमागे जाईल तेवढं मला ते आणखी आनंद वाटायला लागला. म्हणजे पुढे जेव्हा आपण आधुनिक, जेव्हा जेवढं मॉडर्न जगू तेवढा स्ट्रेस वाढतोय हे मला जाणवलं. जेवढं आपण जुनं जाईल
तेवढा आपला स्ट्रेस कमी होतोय, आनंदी होतोय. मग त्या जुन्या जाताना वाटा जाताना मग वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळी आयुर्वेदिक संहिता वाचायला आल्या, मग त्याच्यात गोपालनाचं महत्त्व आलं, शेतीसाठी जी गोआधारित शेती आहे, गोआधारित जीवनशैली आहे, ह्या गोष्टी मला समजायला लागल्या. मग गोआधारित जीवनशैलीसाठी मी देशी गोपालनचा अभ्यास मी शेती चालू करतानाच चालू केलता, पण एक मला परफेक्ट चांगलं ब्रीड आणि त्याच्या पुढं चांगलं मला त्याच्यावरती काम करायचं होतं. मग त्या आधारावरती मी एक शेती 2-2.5 वर्ष करून झालं की मी गोपालन पण चालू केलं आणि गोपालन माझं चांगल्या पद्धतीने चालू झालं. तुम्ही ब्रीडचा उल्लेख केला, तुम्ही सहीवाल ही गाय निवडली, तर तीच गाय का निवडली? मला टोटल आपल्या देशामध्ये म्हणजे 38 ब्रीड्स आहेत. प्रत्येक प्रादेशिक जसं ज्या ठिकाणी जाऊ त्या प्रादेशिक ब्रीड आहेत. जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात खिलार आहे, खिलार तर नक्कीच मला आवडली होती, पण खिलारवरती काम करण्यासाठी जरा वेळ जाईल म्हणून म्हणले की खिलार आपण पाळूयात, पण त्याबरोबर एक बाहेरचं ब्रीड पण बघू. मग बाहेरचं ब्रीड बघत असताना मला सहवाल, कारण की ते सहवाल आटोपशीर आहे, त्याची कास आटोपशीर आहे, दिसायला पण बारकी आहे, म्हणजे खूप मोठी नाही आणि रप अँड टप आहे, म्हणजे कोणत्या वातावरणात ती चांगली जगू शकते. आणि मला ते ऑथेंटिक ब्रीड जे ठिकाण होतं ते ब्रीड मला मिळणार होतं. ही कुठं आढळते? ही सहवाल जी आहे ती हरियाणाची आहे. गीर जसं असेल तर गुजरातमध्ये आहे, हरियाणामध्ये हरियाणवी आहेत, राठी आहेत, नंतर ह्या सहवाल पण आहेत. मग तिथं गुजरात फिरलो, नंतर पंजाब पण फिरलो, तर त्या ठिकाणी मला कम्पेअर टू मला पंजाबमधलं जे टेम्परेचर होतं ते खूप हाय टेम्परेचर होतं आणि त्या ठिकाणी ही गाय तग धरते. मग त्यानुसार मग मी त्या गायचीच निवड केली, कारण की हिला आजार पण कमी, कारण की सडं किंवा कास मोठी होत नाही, त्यामुळे खुरांमध्ये त्याच्या जी सडं असतात ते सापडत नाहीत, किंवा त्या टेस्टिंगच्या सुविधा होत्या ज्या मला बाकीच्या ठिकाणी मिळाल्या नाहीत. मग DNA टेस्ट म्हणा किंवा त्यांचं जे बाकीच्या ज्या सर्व टेस्टिंग होत्या त्या एका ठिकाणी मला मिळणार होत्या, त्या अवेलेबल होत्या. इंडिया नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट जी कर्नालची आहे त्या ठिकाणी त्या टेस्ट होणार होत्या. मग मला ते सगळं बरं वाटलं, कारण की मला जे मिळणार आहे ते चांगलं ब्रीड मिळेल, कारण की क्रॉस झालेलं ब्रीड मिळणार नाही. मग ते मी ब्रीड सिलेक्शन केलं आणि त्याचबरोबर ते चालू केलं आणि खिलारचं पण काम, माझं प्रादेशिक ब्रीड आहे खिलारचं पण, असं दोन्ही काम चालू केलं. पण मला ह्याच्या पुढे विचारायचं तुम्हाला की सगळेजण दूध उत्पादन करतात स्पेशली गायापासून, पण तुम्ही तूप बनवावं आणि त्याच्यावर अजून काय काय गोष्टी, हे का सुचलं तुम्हाला? अगदी, कारण की हे गोआधारित जीवनशैली किंवा नैसर्गिक जीवनशैली जगताना आहार खूप महत्वाचा आहे. जो आपण आहार घेतो त्यानुसार आपलं जीवन किंवा आपलं आयुष्य जाणार असतं. जर आहारात मध्ये सगळ्यात महत्व आयुर्वेदामध्ये दिले तर तुपाचं, कारण की तूप हे महाऔषध सांगितलं. तूप जेवढं तुमचं चांगलं असेल तेवढं तुमचं चांगल्या रोगांवरती काम करेल, इम्युनिटीवरती काम करेल, तुमचं आरोग्य चांगलं राहील. 50 नंतर लोकांना वाताचे त्रास चालू होतात, सगळं दुखायला चालू होतं 50 नंतर, पण पहिल्या लोकांमध्ये तुपाचं प्रमाण खूप होतं, खूप खायचे तूप. पण आता तुपाचं प्रमाण कमी झालंय, शरीराला लुब्रिकेशन नाही आहे आणि ऑलरेडी अजून वरनं मॉडर्न सायन्स असं सांगतं, मॉडर्न सायन्स की तुम्ही तुपाचा वापर, तेलाचा वापर कमी करा, त्यामुळे आणखी शरीरामध्ये ऑइल कमी होत चाललं. पण आपल्या आयुर्वेदामध्ये तेलाचा वापर, तुपाचा वापर जास्त सांगितला, पण तो कसा, तेलाचं लाकडी घाण असेल, तूप असेल तर देशी गायचं ते विधिवत संस्करण पद्धतीनं बनलं पाहिजे ते तूप. मग हे सगळ्या तुपाचा शोध चालू झाला, मग चांगलं तूप पाहिजे तर आपल्याला गाय पाहिजे, म्हणून गायी घेतल्या आणि चांगल्या पद्धतीचं तूप आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला मिळावं, रोगमुक्त आयुष्य आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी चांगलं तूप मिळावं, ह्यासाठी मी दूध विक्रीचा विषय घेतलाच नाही. कारण की दूध विक्री करत असताना खूप स्ट्रेस आहे, आपण एवढ्या चांगल्या क्वालिटीचं बनवतोय दूध तर त्याचं चांगलं तूपच बनवावं, आणि तूप जरी बनलं तरी कुणी नाही विकत घेतलं तरी टेन्शन नाही, कारण की दूध विकलंच पाहिजे रोज. तूप वर्षानुवर्ष जेवढं जुनं तूप तेवढं ते औषधामध्ये चांगलं औषधी तूप बनत, मग त्यामुळे पुढच्या पिढीला सुद्धा ते तूप काम येईल, इतक्या दिवस म्हणजे हजारो वर्ष. म्हणून तुम्ही इकडे वळला, मग त्यामुळे तूप चालू केलं. पण मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही तूप स्पेशली बनवाय म्हणजे ज्या गायपासून सुरुवात केली त्यावेळेस अडचणी येतात, कारण तुम्हाला माहित नसतं की कशा पद्धतीने करायचं, कारण तुम्ही कधी ह्याच्या जोगर गायीचं कुठलंही पालन केलं नव्हतं, तर तुम्हाला अडचणी त्यावेळेस काय आल्या? बरोबर, अडचणी म्हणजे आता पूर्ण आपण वेगळ्या पद्धती, असं तूप कोणच बनवत नाही, कारण की सगळं वेगवेगळ्या पद्धती खूप तूप बनवतं, पण ह्या पद्धतीने जेव्हा तूप बनवताना आम्हाला पहिले 6 महिने गेले, म्हणजे खूप नुकसान पण झालं, कधी कधी 30 लिटरमधनं 50 ग्रॅम 100 ग्रॅम सुद्धा तूप मिळाले, म्हणजे खरं जे ॲव्हरेज आहे ते 27-30 लिटरमधनं 1 किलो तूप मिळतं, पण आम्हाला पहिल्यांदा कधी कधी 50-100 ग्रॅम सुद्धा तूप मिळालेले. पण ते कसं, ऑब्झर्वेशन, कारण की आपल्याला विकायसाठी करायचंच नव्हतं, ते स्वतःला करायचं, त्यामुळे ताण नव्हता, त्यामुळे ऑब्झर्वेशन करत त्याच्यामध्ये काय चुका होतात ह्या शोध घेत घेत आम्ही रोज, आता आई आणि आम्ही दोघं ह्याच्यामध्ये असायचो. नंतर मग माझी जी मिसेस आहे ती पण मग याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करायला लागली, मग आम्ही असा एकत्रित अभ्यास करत करत रोज नवीन काहीतरी शिकत ते चांगल्या पद्धतीने 6 महिन्यानंतर आम्हाला चांगलं तूप ते एकदम चांगलं बनाय गेलं आणि ते लोकांपर्यंत आता
चांगल्या ठिकाणी ते लोकांना पण आवडायला लागले. आम्ही खात होतो पण आमच्या बरोबर काही लोकांनी पण मागितलं, त्या लोकांना पण चांगलं पेशन्सनीच मागितलं. क्या बात आहे, एवढं चांगलं तूप म्हणजे हे सगळीकडे तूप तुमचं जातं. स्पेशली तुम्ही परदेशात बी तुम्ही पाठवता, कुठल्या कुठल्या देशात पाठवता तूप जे आहे ते? माझ्या वस्तीपासून, माझ्या गावापासून पूर्ण भारतात आणि भारताबाहेर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर या ठिकाणी जात आहे आणि चांगली माउथ पब्लिसिटी त्याला मिळाले, कारण की लोकांना खूप चांगले रिझल्ट येत आहेत त्याच्यामध्ये आणि एवढं चांगलं शुद्ध तूप चांगल्या पद्धतीचं इथून मिळतंय, त्यामुळे ते खूप आता मागणी चांगली आहे. पण मला सांगा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे खूप तरुणांसाठी, ज्यावेळेस तुम्ही कुठलं हे चालू केलं, स्पेशली जे आपण गायींना सांभाळतोय, तर पहिल्यांदा जर एखादा समजा गोटा उभारायचा असेल, तुम्ही एवढा चांगला सुंदर गोटा नीटनेटका आणि आटोपशीर केलेला आहे, तर पहिल्यांदा काय करावं कुठल्याही तरुणानं किंवा ज्याला गोटा करायचं त्यानं पहिल्यांदा काय करावं? हा, पहिल्यांदा स्वतःसाठी असं नियोजन केलं पाहिजे की स्वतःला चांगलं जगायचंय, एक चांगलं जीवनशैली आपल्याला जगायचे, त्यासाठी तेवढी आवड तयार झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे त्याची आवड आणि त्याचं डिव्होशन हे पाहिजे. कॅल्क्युलेशन उपयोगाचं नाही, एक्सेल शीटवरती देशी गायींमध्ये अजिबात काम करू नये. मी तरुणांना तर पहिलं सांगेल, एक्सेल शीट आणून किंवा कॅल्क्युलेशन करून देशी गायींमध्ये अजिबात काम करू नये. तुमचा एक जीवनाचा भाग म्हणून जर देशी गायींमध्ये काम केलं तर इतकं यश मिळेल आणि त्याला कॉम्पिटिशन नाही, कारण की तो तुमचा जीवनाचा भाग आहे. त्याला तुम्हाला कधी रिसेशन येणार नाही, कॉम्पिटिशन येणार नाही, जगाची उलथापालथ होऊ द्या, पण तुमच्या बाबतीत तुम्हाला कधीच लॉसमध्ये जाणार नाही जर डिव्होशनने केलं तर. मग त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहतो तुमची आवड. मग तुम्ही गायींना सगळ्यात महत्त्वाचं प्रेम देता आलं पाहिजे. तुम्हाला गाईला सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही प्रेम देत असाल तरच तुमच्याकडे गाई चांगल्या परफॉर्मन्स देतात, व्यवस्थित तुमच्याबरोबर राहतात. आणि त्याच्यानंतर मग चाऱ्याचं नियोजन चांगलं पाहिजे. बरोबर, चारा वेगवेगळ्या प्रकारचा चारा पाहिजे, आयुर्वेदिक वनस्पती पाहिजेत, ना की कोणतंही वेगवेगळे केमिकल्स देणं, टॉनिक्स देणं, हार्मोनल इम्बॅलन्स करणं, इंजेक्शन देणं, हे अजिबात करता कामा नये. त्यासाठी अभ्यास तेवढा चांगला पाहिजे, आयुर्वेदाचा अभ्यास पाहिजे. आपण या ठिकाणी ते ट्रेनिंग पण आता देतो की मला एवढे चांगले रिझल्ट आले आयुर्वेदामधले, तर मग ते कसे टॉनिक्स तयार करायचे, आयुर्वेदातले औषधं जे आहेत याचं आपण ऑनलाईन आता ट्रेनिंग पण चालू आहे त्याचं. तुम्ही इंटरेस्टिंग सांगताय की म्हणजे तुम्ही ट्रेनिंग चालू केलेलं, म्हणजे खऱ्या अर्थाने जे तरुण मुलं सगळे आहेत त्यांना एक वेगळ्या वाट्याकडे तुम्ही नेताय. पण मला फिरून हा प्रश्न विचारायचे की साधं तूप आणि हे तूप यामध्ये फरक काय? बरोबर, आता तुपाचे एवढे प्रकार आहेत जे, कारण की जास्त मी निगेटिव्ह बोलू शकत नाही बाकीच्या तुपांबद्दल. प्रत्येकाला तर अवेअरनेस झालेला आहे, कारण की क्रीम ऑइल आहे जे मार्केटमध्ये मिळतं, ते क्रीम ऑइल असतं, ते ऍक्च्युली दुधापासून बनतच नाही, ते फॅट पासून ऑइल निघतं आणि त्याला आता घी हे नाव आलेलं आहे. ते लोक खातात जे 400-500 रुपये किलोमध्ये मिळतं. त्याच्यानंतर देशी गाईचेच प्रकार वेगवेगळे आहेत, मग कोण क्रीम काढून बनवतं, कोण त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट साईचं तूप बनवतं, तर आणि बनवण्याच्या पद्धती सगळं मशीन मेड आहे, म्हणजे फास्ट आरपीएममध्ये ते बनल्यामुळे त्याचं जे पोषक तत्व आहेत ते होत नाही, कारण की हीट जनरेट होते. जे स्पीड, आता वेगवेगळे लोणी काढण्याचे मशीन्स आहेत तर त्याच्यामध्ये स्पीड तयार होतं, लाकडाचा वापर केला जात नाही. उलट सुलट जे महत्त्व आहे, कारण की उलट सुलटमध्ये एनर्जी क्रिएशन होतं, त्याच्यामध्ये उलट सुलट फिरलं पाहिजे, तर आपण लाकडी रवीचा वापर करूनच ते तूप काढतो. आणि स्लो आरपीएममध्ये, स्लो आरपीएममध्ये ते घुसळलं जातं व्यवस्थित, ते ब्रह्ममुहूर्तावरती आपण सकाळी तयार करतो, मातीच्या भांड्यातच करतो, चुलीवर करतो, कारण की त्याच्यातलं पोषक तत्व 0% म्हणजे नष्ट होत नाही. जर तुम्ही मेटलचा वापर केला असेल कडवताना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरी युज केली असेल तर ते पोषण राहत नाही, फक्त तूप खाल्ल्याचा आपल्याला एक चव मिळते पण त्याच्यापासून जे रिझल्ट मिळतात ते मिळत नाही, कारण की तूप कसं पूर्ण पचलं तरच ते 100% काम करणार आहे. मग हे डायजेशनसाठी ह्या सगळ्या गोष्टी, मग त्यांचा चाऱ्यापासून गोष्टी आहेत, मग त्यांना चाऱ्यामध्ये वेगवेगळे आयुर्वेदिक फॉर्डर आपण देतो, आयुर्वेदिक चारा देतो, वेगवेगळ्या प्रकारचा चारा दिल्यानंतर तूप व्यवस्थित, दूध व्यवस्थित काढून ते चुलीवरतीच तापवलं जातं, पुन्हा ते व्यवस्थित लगेच व्यवस्थित दही तयार झालं की ते लाकडी रवीनं घुसून मातीच्या भांड्यातच कडवलं जातं, ते गवऱ्यांनीच आपण जाळ पण गवऱ्याचाच लावतो. बरोबर, म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी बघून एकदम नैसर्गिक पद्धतीने. काय बात आहे, आता प्रश्न येतो सगळ्यांना की हे तूप कसं बनलं तुम्ही सांगितलं, पण ह्याची किंमत काय असते? हा, आता हे जे तूप आहे आता सध्या तर आपण 3000 रुपये किलो, 1600 रुपये अर्धा किलोनं देतो सर्वांना, आणि कुरिअर जो काही खर्च असेल तो फक्त घेतो त्याच्यामध्ये. आणि इथं येऊन घेतलं तरी 3000 रुपये किलो, 1600 रुपयाला अर्धा किलोने आपण देतो. बरोबर, पण मला सांगा सचिनजी, तुम्ही एक छोट्याशा जागेत, म्हणजे जागा एवढी तुम्ही मोठी लावली नाहीत आणि अट्टहास केला नाही की मला एकदम 500 गाया घ्यायची आहे, 200 घ्यायची असं नाही, एकदम छोट्याशा, म्हणजे साधारण तुम्ही 10 गाया घेतल्या,
तर एखादा तुम्ही जर हा स्पेशली जर तुम्ही जर गायींना सांभाळायचं असेल किंवा गोठा उभारायचा असेल तर त्यांना काय सांगाल जे असं काहीतरी नवीन चालू करायचं त्यांना? आणि हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण की हा सगळ्यांपुढेच प्रश्न असतो. जो नवीन गोपालन करणार आहे ना त्याच्यापाशी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. पण माझं फोकस काय होतं, सगळ्यांनीच हे फोकस ठेवा की पहिलं फोकस पाहिजे ब्रीडिंग. तुमच्याजवळ चांगली वंशावळ तुम्हाला तयार करता आली पाहिजे. जर चांगली वंशावळ तयार करता करायची असेल तर कमीत कमी गायीपासूनच आपण चांगली वंशा, कारण की प्रत्येकजण म्हणतो मला प्युअर गाय घ्यायची. प्युअर गाय तुम्हाला कोणी कुठेच भेटणार नाही, ती आपल्या गोठ्यातच तयार करावी लागते. हा, मग त्यासाठी आपण चांगलं ब्रीडिंगवरती फोकस माझा असल्यामुळं आणि माझं मार्केटिंग मला जास्त करायचं नव्हतं, कारण की जर मी 50-100 गाय तर दूध विकणार कुठं, तर मला माझ्या पुरतं घरापुरतं केल्यामुळं माझा लॉस कुठेच नाही होणार. त्यामुळे मी कमी गायीपासून चालू केलं, कमी म्हणजे 8 गायींपासून फक्त चालू केलं आणि 8 गायींचं मला शेण शेताला वापरता येईल आणि घरच्या घरी मला गोष्टी त्याच्यापासून जे मिळणार आहेत गायीपासून ते खाता येतील, म्हणजे मला लॉस हा कुठेच होणार नव्हता. मग त्यामुळे मी कमीत कमी गायीपासून चालू केलं आणि त्याचं चांगल्या पद्धतीनं नियोजन होतं. आणि लेबरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, जरी लेबर नाही मिळाला तर 20 गायी माझं टार्गेट फक्त 20 गायींचं आहे. माझ्या गोठ्यामध्ये आता 18 गायी आहेत, मी फक्त 20 मोठ्या गायी सांभाळणार, कारण की लेबर जरी नसेल तरी मी एकटा 20 गायी व्यवस्थित ऑपरेट करू शकतो. क्या बात आहे, तुम्ही खूप इंटरेस्टिंग सांगितलं. मित्रांनो, एखादा जर व्यवसाय धंदा करायचा असेल तर ते पहिल्यांदा सुरुवात मोठी नका करू, छोटी सुरुवात करा, तो जीवनात एक भाग बनवा, मग तुम्हाला यश भेटेल. सचिनजी, तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग प्रश्नाकडे नेतो. मला सांगा, आत्ता सगळीकडंच चालू आहे की म्हणजे ओरिजिनल तूप, ओरिजिनल दूध, म्हणजे पौष्टिक दूध, तर काय सांगाल याच्याविषयी, हे किती खरं आहे? हा बरं, देशी गायचं दूध अमृत म्हणलं जातं. खरंच ते अमृत आहे देशी गायचं, कारण की देशी गायला सूर्यकेतू नाडी आहे जी की कोणत्याच गायीला आहे. तिला कांबळ आहे, ती कोणत्याही वातावरणामध्ये तग धरू शकते. सूर्यकेतू नाडीचं म्हणजे सूर्यापासून केतूपर्यंत जेवढे ग्रह आहेत त्यांची सगळी ऊर्जा त्या सूर्यकेतू नाडीमध्ये खेचली जाते, जे तिच्या ओशिंडामध्ये असते. इथून जी नाडी जाते, ती नाडी म्हणजे एक नस आहे, पल्स आहे. बरोबर, ती पल्स तिच्या शेपटीपर्यंत जाते. त्या पल्समध्ये ती ऊर्जा खेचण्याची ताकद फक्त देशी गायीमध्ये आहे. प्रचंड ऊर्जेनं भरलेली ही गाय असते आणि ती ऊर्जेनं भरलेली जी गाय आहे ती सुवर्ण क्षार जे तयार होतात गायीमध्ये सूर्यापासून जे मिळालेले ते दुधावाटे, गोमूत्रावाटे आणि शेणावाटे बाहेर टाकले जातात. त्यामुळे ते सगळ्यात पौष्टिक, लहान मुलांसाठी चांगलं ग्रोथ प्रमोटर, ग्रोथ करणारं दूध आहे आणि सुपाच्य आहे. ते पचणारं चांगलं आहे, औषधी गुणधर्मयुक्त दूध असतं. कारण हा प्रश्न तुम्हाला विचारायचं कारण आता खूप फेक चालू आहे, म्हणजे एक प्रकारची लबाडी चालू आहे. म्हणजे सांगितलं जातं आमच्या इकडं सो कॉल्ड गीर गायीचं दूध आहे, तर ते कसं तुम्ही त्याच्याकडे काय सांगाल, जे व्हिडिओ बघतील त्यांनाही काय सांगाल, कसं ओळखायचं खरं? आता ओळखण्याचं खूप कठीण आहे, तसं ओळखायचं म्हणलं ना तर खूप कठीण आहे. तर तुम्हाला प्रत्यक्ष भेट देऊनच आपण बघितलं पाहिजे. आता आपण ठीक आहे अमृत आहे म्हणतोय, पण त्या गायींना खरंच ते खुराक पण तसं जाते का? कारण की आता कमर्शियल झालंय, देशी गोपालन कमर्शियल झालं. पहिल्या गायी चरायला जात होत्या, वेगवेगळ्या वनस्पती त्यांना खायला मिळत होत्या, त्यामुळे ते औषधी गुणधर्माचं तूप दूध त्यांना मिळत होतं. पण आता काय होतंय, दूध फक्त आता बाजारामध्ये काय झालंय, फक्त दुधाचाच आट्टा असे. मग दूध जास्त मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पेंडे असतील, गोळी पेंड असेल, केमिकलचे औषधं असतील, वेगवेगळे टॉनिक्स असतील, का तर फक्त दूध मिळालं पाहिजे. हार्मोन्स आहेत चांगले दूध देणारे, मग त्याचं काय होतं, परिणाम सगळा दुधाव येतो. बर, देशी गायीचं दूध असलं तरी ते विष बनतं, कारण की हार्मोन्स दिले तर ते दुधाचे दुधामध्येच ते हार्मोन इम्बॅलन्स झालेलं दूध ते मिळणार आहे, तेच दूध पिलं जाणार आहे शहरामध्ये आणि त्या लोकांचे सुद्धा हार्मोन्स इम्बॅलन्स होणार आहे. फॉडर वेगवेगळा वापरला जातो, एकदम कृत्रिम फॉडर वापरला जातो, का तर तो जास्त फॉडर आहे, गायींना चांगला आहे म्हणलं जातं आणि तो हार्मोन इम्बॅलन्स झालेला जर फॉडर गायला गेला तर तो दुधामध्ये येणार, तेच दूध लोकांना जाणार. अमृत म्हणून ते दूध ऍक्च्युली विष आहे, पण ते दूध अमृत म्हणून लोक पितात. तर त्यासाठी एकच आहे, प्रत्यक्ष गोठ्यावर जाऊन बघणे नक्की ह्यांचं फॉडर कसं आहे, फॉर्डरमध्ये काय देतात, वेगवेगळ्या वनस्पती आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिथून दूध घेणं तेच गरजेचं आहे, कारण की फक्त ब्रँडिंग आणि चकाके बघून जर दूध घेतलं तर खात्री देऊ शकत नाही की खरंच दूध कितपत चांगलं आहे. खूप इंटरेस्टिंग सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी सांगेल की दुधासाठी स्वतः गाय पाळणे सगळ्यात उत्तम आहे. प्रयत्न करावा की अमृत जर घ्यायचं असेल तर ते स्वतःच्या हातानं दूध काढून प्यावं, स्वतः 2 गाय कमीत कमी पाळाव्यात. क्या बात आहे मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग मुद्दा सांगितलं. स्वतः गोप म्हणजे पालन करा, खऱ्या अर्थानं त्याच्या एवढं ओरिजिनल तुम्हाला काहीच भेटणार नाही. जाता जाता शेवटचा प्रश्न घेतो. खऱ्या अर्थानं सचिनजी, तुम्ही एका छोट्याशा जागेत एवढा चांगला, म्हणजे खऱ्या अर्थानं जागतिक प्रकारचा एक धंदा उभारला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं एवढं उच्च शिक्षण असून तुम्ही नोकरीत आठ तास धरला नाही,
तरुणांना काय सांगाल? नोकरीचा आत्ताच धरायची आता गरज नाही, कारण की आता जे म्हणजे जे क्लायमेट झालेलं आहे किंवा जे सिच्युएशन झालेले आहे, तर लोकांना आता शहरी जीवन पण नकोसं झालेलं आहे आणि आता जॉब पण राहिलेलं नाही. तर शेती हा शेती आधारित किंवा गोआधारित जे गरजेच्या गोष्टी आहेत, जो व्यवसाय आहे, तोच आता पुढे जाऊन काम देणार आहे. कारण की सगळं जग बंद पडलं तर खाणं बंद पडणार नाही. निदान कमी स्वतःच्या खाण्यासाठी तरी तुम्ही स्वतः पिकवायला जर चालू केलं आणि तेच तुम्ही जीवनशैली जी जगताय ती जीवनशैली जर दुसऱ्याला दिली, दुसऱ्याला जगवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला प्रचंड स्कोप आहे. म्हणजे याला आपण म्हणू शकतो लाईफस्टाईल शेअरिंग. हे कुठेही एज्युकेशनमध्ये नाही आहे किंवा कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. हा नवीन एक बिझनेस जो आहे लाईफस्टाईल शेअरिंगचा, हा नवीन उभारत आहे आणि त्याच्यावरती सगळ्यांनी फोकस, त्याच्यावरती काम करणं सगळ्या तरुणांनी गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये प्रचंड स्कोप असणारच आहे. आणि स्वतः जीवन जगताना जे आनंद किंवा तणावमुक्त जे आपण जीवन जगणार आहे, त्याच्यापेक्षा तो पैशात मोजू शकत नाही. आणि आज आरोग्याला 5-5-6-6 लाख रुपये खर्च करतात. जर तुमच्या आयुष्य असं जर जगत असाल तुम्ही नैसर्गिक, तो खर्च होणार नाही आणि तो खर्च वाचला म्हणजेच तो तुमचा खूप मोठा इन्कम आहे. तर अशा पद्धतीने आपण जगू शकतो आणि हे व्यवसाय करू शकतो. मित्रांनो, हे होते सचिनजी. खरंच गांधीजी म्हटले होते खेड्याकडे चला, खेड्याकडे काय आहे हे सचिनजींकडे पाहून कळतं. मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सँडी आणि यादव हे चॅनल आहे ना, त्याला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, मी ट्विटरवर आहे, फेसबुकवर आहे आणि इंस्टाग्रामवरही आहे. तिथं नक्की मला फॉलो करा, मी वेगवेगळ्या गोष्टी तिथं मांडत असतो. त्याच्या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनच्या खाली देतो. तर पाहत राहा तुमचं चॅनल सँडी आणि यादव. भेटूया लवकर नवीन विषयासह आणि नवीन व्यक्तीसह. पाहत राहा तोपर्यंत सँडी आणि यादव.